मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधवांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. याच उपोषणाच्या समर्थनार्थ नांदुरा येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही वेळ रास्ता रोको केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते. आमचं आज हे मराठा समाजाचं जे आंदोलन आहे हे गेल्या 30-40 वर्षापासूनची मराठा समाजाची ही खदखद आहे. मराठा समाज आज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कमकुवत होत चालला आहे. अशाही परिस्थितीत आज हे राज्यकर्ते मराठा समाजाला उपेक्षित ठेवत आहेत. मराठा समाजाची एकच मागणी आहे, आज मराठा समाजाचे पोरं मिरिट लिस्ट मध्ये असून सुद्धा नुसतं आरक्षणाअभावी आज ते मजुरी करतायत, दुसऱ्याच्या कामाला जायची त्यांची वेळ आली आहे. आणि जे गुणवत्तेत नाहीत हे आरक्षणात आज नोकऱ्याला लागलेले आहेत. काय सरकारचं याकडे लक्ष नाही. आज मराठा समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या मराठा समाजाचं खूप मोठं दातृत्व असताना सुद्धा हे नेते कुठल्याही पक्षाचे नेते हे फक्त मराठा समाजाचा उपयोगच करून घेत आले आहेत. आजपर्यंत मराठा समाजाला मागण्याची देण्याची वेळ आली, त्यावेळेस हे मराठा समाजाला यांची आश्वासनं पूर्ण करू शकले नाहीत. एवढे हे निष्क्रिय आहेत. यांना रात्रीतून सरकार बदलता येऊ शकते. 370 सारखा कलम रात्रीतून बदलू शकता येते. असाधारण समजा आज गांजा आपूसारखं झाड जर कधी शेतकऱ्याच्या शेतात दिसलं तर तात्काळ कारवाई करता येते. आणि एवढ्या मोठ्या मराठा आरक्षणासाठी 5-10 हजार पुरावे असताना सुद्धा यांना आजही मराठा आरक्षण देण्यासाठी काव समिती नेमावं लागते. समिती काही करत नाही. त्याच्यात सरकारचं ह्या चाल ढकलूपणा आहे. अशा हे फक्त वेळ काढूपणा करते आहे. याच्यात जर कुठल्याही नेत्यांनी आमदार खासदार मंत्री असतील त्यांनी जर मराठा समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला तर बीड सारखा प्रकाश सोळंकेच केला जाईल. एवढं प्रत्येक नेत्यांनी लक्षात घ्यावं. आणि ही चेतावणी नाही, मराठा समाज हा प्रेमाने भेटलं तर घेणारा आहे, नाहीतर हा लढून भांडून सुद्धा घेणारा आहे. तो त्याचा हक्क त्याच्या पदरात पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. गेल्या 70 वर्षामध्ये मराठा समाजाचा भरोसा हे राज्यकर्ते राज्य करून राहिले, परंतु आजही मराठा समाजाला भीक मागायची वेळ आलेली आहे. यापेक्षा शेमीची गोष्ट मराठा समाज कोणतीच नाही. म्हणून या सरकारने मराठा समाजाला ताबडतोब न्याय द्यावा. काय तुमची भूमिका काय तुमची? याच्यानंतर यापेक्षा कडक होऊ शकते, कारण मराठा समाज आक्रमक झालेला आहे. त्याचे अन्याय झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झालेला आहे. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.